राजकारण हा मार्ग माझा नाही. मी निवडणूक लढवणार नाही, चळवळीतून न्याय देणार आहे. 24 तारखेला अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल. सरकारला पक्षपातीची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवेल, असं मनोज दरंगे पाटील यांनी वेरुळ येथील घडीवर आले असताना म्हटले आहे. जयंतीला अनुभव नाही म्हणता येणार, कारण ऊर्जा आहे. ते इतकं मोठी गादी आहे. शहाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज वेरूळला घडीवरती आलो, ऊर्जा मिळाली, बळ मिळालं. काही गोष्टी असतात सगळे एक होतात, एक येत काही नाही आहे. असतं थोडं असं मन मतभेद, पण तो विषय नाही आहे. आता दोन्हीकडे बी सांगितलं, पुढच्या वेळेस बघा तुम्ही कसं एकत्रित मोठा कार्यक्रम होतो. हे म्हणजे काय लय मनावर घेण्यासारखा विषय नाही. प्रकाश आंबेडकरांकडून तुम्हाला वारंवार विनंती करण्यात येईल की आंबेडकर साहेबांच्या शब्दाचा प्रत्येक वेळेस मी सन्मानच करतो, कारण त्यांनी खंबीर साथ दिली आणि एकदा ते बोलले तर ते स्पष्ट असल्यामुळे ते बदलत नाहीये. परंतु राजकारण माझा मार्ग नाही. मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांना सांगतोय की माझा मार्गच नाही. परंतु सरकारनं मात्र एक खरं आहे की वारंवार आमची फसवणूक केली, वारंवार. आज देतो उद्या देतो करून 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 खूप वेळ लावला. म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या वेरूळच्या तेजस्वी गादीवरून सांगतो, 24 तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली, ताकदीनं लावली. मराठा समाजाची पुढची भूमिका काय, दिशा आहे याबाबत संभ्रम नको. काय आहे, कसं आहे, काय आम्ही तिथून ठरवणार आहेत. सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, सगळे स्वयंसेवक, कार्यक्रमाचे आयोजक, निवेदक, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा, शिक्षक मराठा, वकील बांधव, अभ्यासक आरक्षणावरचे, डॉक्टर, हे सगळेचे सगळे त्या 24 तारखेला बैठकीला अंतरवाली या ठिकाणी जिथं आपली जिथं आपली सभा झाली त्याच ठिकाणी आपण भव्य असा मंडप उभारतोय. तिथं रात्री मुक्कामी काही बांधव येणार आहेत बाहेर जिल्ह्यातले, त्यांच्यासाठी जेवणाची त्याची व्यवस्था समाजानं केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेची पण केली, 23 तारखेला येणाऱ्यांची पण केली आणि 24 पण. आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करतोय की आपण एकत्रित बसून पुढच्या आंदोलनाची दिशा, भूमिका नेमकी आपली काय याबाबत आपण सगळ्यांना यावं बैठकीला, आपण सगळ्यांना एकमतानं चर्चा करून निर्णय घेऊ. कारण ही प्रचंड मोठी बैठक असणार आहे मराठा समाजाची आणि ही निर्णायक पण असणार आहे. कारण आता आमची खूपच फसवणूक झाली. त्या दिवशी कॅबिनेट आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी घेतली होती, नाही केली. मग जर आमची फसवणूक होणार असली आणि ज्यांना आपण मोठं केलं ते जर फसवणूक करणार असली तर मग मात्र आपल्या मुलांचं वाटोळं आपण डोळ्याने मराठ्याने बघू नका. आपल्याला पण ठोस काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार. राजकीय की जेणेकरून त्यांना भीती वाटेल अशा प्रकारे सुकर होऊन जाईल आणि त्याचबरोबर त्यातील बाहेर एवढा परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, परंतु राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाहीये. सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त. कारण सामाजिक चळवळीनंच सत्तेत किंवा राजकारणात नसताना ह्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या. ते असतं नसतं तर भाग ठीक आहे समजा, परंतु नसून ही ह्या गोष्टी समाजात, माझ्या समाजाचं खूप कल्याण झालंय दादा, हे कधीच न मिळणार. करोड सव्वा करोड मराठ्यांचं खूप कल्याण झालंय. हो हे खरं आहे, आम्हाला प्रचंड त्रास झाला, परंतु तरी काय करायचंय काय नाही ते 24 ला निर्णायक दिशा ठरवू. काय करायचंय समाजाला बोलू घेऊ, समाज ठरवल ती दिशा. त्यासाठी 24 तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा बी महानिकाल. काय जे ठोस निर्णय घ्यायचा एकमताने घ्यायचा आहे आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा. तुम्ही कायद्याने खेटायला लागले ना आम्हाला, आम्ही कायद्याने खेटतो तुम्हाला. आता या भूमिकेवरती 24 तारखेला प्रचंड मोठी सभा होणार आहे, बैठक होणार आहे. तिथं कुठेही आम्ही 900 एकरमध्ये सभा घेणार आहे, तिचीही दिशा ठरवणार आहे कुठं घ्यायची आणि आपली भूमिका काय, आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय, लेकरू म्हणून त्यांना विचारणं का आम्ही, आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय होणार आहे. मग सरकारला कळणार आहे आपण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली असतं तर बरं झालं असतं, आता उलटाच कुठं होऊन बसला. तुम्हाला नाही पश्चाताप करायला लावलं तर नाव बदलून ठेवी. चलो धन्यवाद.